ऑनलाइन मासे विक्रीची जाहिरात ही सध्या वादात अडकलेली आहे। या जाहिरातीतून मच्छी विक्रेत्या महिलांची बदनामी होत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलाय। बाजारातील माशांना वास येत असून आपल्याकडील मासळीला दुर्गंधी नसल्याचा दावा या जाहिरातीतून करण्यात आलाय। याला मच्छीमार संघटनेने हरकत घेत ही जाहिरात दाखवणं बंद करा असं स्पष्ट करत कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे। ऑनलाइन मासे विक्री करणाऱ्या कंपन्या सुरू झाल्यापासून बाजारातील मासळीला ठरवून बदनाम केले जात असल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे। त्यामुळे या जाहिरातीवरून कोळी समाजात संतापाची लाट उसळली आहे। नोटीस मध्ये त्यांना आम्ही सांगितलं आहे की जर तुम्ही ही जाहिरात थांबवली नाही किंवा ज्या जाहिरातीच्या लेखी आम्हाला तुम्ही जी माफीनामा दिला नाही तर आम्ही तुमच्या विरोधात एक सूट फाईल करणार आहोत। त्याचबरोबर ज्या ज्या माध्यमातून आपण ही जाहिरात प्रसारित केली आहे, मग ते फेसबुक असो, ट्विटर असो, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब, त्या माध्यमांना सुद्धा आम्ही या याचिकेमध्ये खेचणार आहोत। त्यांनी ही जी जाहिरात आहे ती त्वरित थांबवावी, त्याचबरोबर पूर्ण मच्छीमार समाजाची आणि कोळी महिला भगिनींची त्यांनी लेखी अशी माफीनामा त्यांनी देण्यात यावा, ही आमची मागणी आहे।